अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाळधी गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर असतानाच येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। पिण्याच्या पाण्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पाळधी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल करत आंदोलन केले। पाळधी गावातील पाण्याच्या राजकारणात सामान्य ग्रामस्थ भरडले जात असून त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे भारत निर्माण योजनेत भ्रष्टाचार करणारे मात्र अद्याप सुद्धा मोकट फिरत आहेत। त्यामुळे पाळधी गावातील पाणी प्रश्न पेटणार असून प्रशासनाने ग्रामस्थांच्या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे। किती दिवसापासून पाणी नाही तुझी इथे? 15 दिवस होऊन जाते। 15 दिवस का? पाणी येत नाही। किती तास पाणी येतो? काही नाही, 2 तास नाही, 15 मिनिट पाणी येतो। किती? 20 मिनिट। आमच्या लाईनले तर मोटर चालत नाही, 3 घरांले पाणी भेटत। आम्ही लोकांच्या नावाने पाणी भरतो, पाणी भरा कोपर्यंत पाणी भरवा। 2 महिने झाले आम्ही तसं करतोय। 3 घरं फक्त आमचे। आता सरपंच आले, सरपंचांना तुम्हाला काय अपेक्षा दिले? काय सांगितलं सरपंचांना तुम्हाला? ते काय माहिती, 4 दिवसापासून चालू आहे। सदस्य जे बैठी बाबा पंधरा दिवस झाले पाणी येत नाही तुमच्याकडे? अडचण काय बा? अडचण आता विहिरीचं पाणी कमी झालं आहे, त्यामुळे आता गावात पाणी पुरवठा कमी होत आहे। बरं, मग तुम्ही सरपंचाला कॉल केला का? हो। जामनेर तालुका मोजे पाडधी येथे आज सकाळी ग्रामभवनावर हांडा मोर्चा आला आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। सध्या स्थिती पाडधी पाणीपुरवठा 15,000 लोकवस्तीचं गाव असल्यामुळे सोर्स आपल्याकडे 2 उपलब्ध आहे आणि 2-2, 4-4 घंट्याच्या जास्तीचं पाणी विहिरींना येत नाही आहे। त्याच्यामुळे आपण स्वच्छ पाणीपुरवठा आपण करू शकत नाही आहे। मागच्या वर्षी आपण ज्या शेवड्या खोदून ठेवलेल्या होत्या त्या पाण्याखाल्या गेलेल्या आहेत।
जवळपास आता 8 ते 10 दिवस त्या शेवड्यांना ओपन व्हायला वेळ लागेल आणि त्याच्यानंतर थोडं सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पण पाडदी गावामध्ये आज रोजी भीषण पाणीटंचाई आहे. त्या पाणीटंचाई मात करण्यासाठी आमच्या आशीर्वादकर्ते त्यांच्यासोबत चर्चा झाल्या आणि तातडीचे आदेश आम्हाला दिले की लगेचच इस्टिमेट करून आता TPWS म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची पाईपलाईन च्या प्रोसेसमध्ये आपण इस्टिमेट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे आणि तेही येत्या काही कालखंडामध्ये मार्गी लागण्याचे याचा चान्सेस आहे. पण ह्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी काही दिवस वेळ जाणार आहे जोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची पाईपलाईन मंजूर होत नाही. अगोदरच्या ज्या झालेले पाईपलाईन आहे त्याच्या संदर्भामध्ये आमच्या तक्रारी चालू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची पाईपलाईन आमच्या आशीर्वादकर्ते आम्हाला मंजूर करून देत आहेत आणि तोपर्यंत हा साधारणतः वेळ महिन्याभराचा वेळ सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी लागणार आहे. कारण परिसरामध्ये अशी कुठली जिवंत पाण्याची विहिरणी किती अधिग्रहण करल्या जाईल. जे आहे ते अशुद्ध पाणी आहे, कानडं पाणी आहे धरणाचं, ते आपण देऊ शकत नाही आहे. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण शेवड्या खोदल्या आहे, याही वर्षी आपण शेवड्या खोदण्याचा प्रयत्न करू. पण ते पाणी थोडं कमी झाल्यानंतर मागच्या वर्षाच्या शेवड्या ओपन झाल्यानंतर या 15 दिवसामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चान्सेस आणि तसे प्रयत्न आमचे कर्मचारी वगैरे करत आहे. आणि महिलांचं म्हणणं तर बा कर्मचारी बा त्यांच्या बा असं बोललं बा मी सोडणार नाही जा आणि तुला काय करा म्हणून कर्मचारी बोलू तसं काही नाही. एक उद्रेक होतो, थोडा उद्रेकातून झाला असेल. आमचा जो नेहमीचा पाणीपुरवठा कर्मचारी होता त्याच्या मिशेसला थोडा प्रॉब्लेम होता, सिझरिंग झालं, बाळाला कावीळ वगैरे झालेला होता. त्याच्यामुळे तो महिला हॉस्पिटलाईज असल्यामुळे तो तिथे हॉस्पिटलला असल्यामुळे कदाचित दुसऱ्या कर्मचाऱ्याला फाट्यांचे नंबर मागेपुढे झाले असतील म्हणून ह्या फाट्याला तशी समस्या उद्भवली. तसं आता तो आजपासून कामावर रुजू होते आणि इथून सुरळीत होण्याचं. आणि तुम्ही असून गेलो आज संध्याकाळी पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचेल? पोहोचणारच आहे, त्यांचाच नंबर होता. पण काही कारणास्तव रात्री पंप बंद पडल्यामुळे आज सकाळी पाणी येऊ शकलं नाही, संध्याकाळपर्यंत त्यांना पाणी पुरवठा सुरळीत होईल. पुन्हा भेटतो तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.